Bawani Mateki. शुभ सकाळ मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर बघू शकताय आज पुन्हा एकदा आम्ही रेडी झालो आहोत आणि आजचा रंग बघू शकताय कोणता आहे पर्पल कलर आज पर्पल रंग आहे या देवीच्या साडीचा आजचा देवीचा 9वा दिवस आहे बघू शकताय तुम्ही आणि आम्ही दोघांनी मॅचिंग केले आहे आजचा रंग आहे पर्पल तर आज पुन्हा एकदा आपण जायला निघालो आहोत आपल्या मंदिरातच कारण की आज आहे ज्येष्ठ नागरिक सत्कार आहेत म्हणजे आई संचलन म्हणजे किती वर्षाचे सांगितलं 65 वर्षापासून जे जेवढे आईस वगैरे असतील त्यांचा सत्कार आहे मंदिरात आई बाबा यांचा सत्कार आहे तर ह्याच कारणाकरता आज लवकर जायचं जरा नाहीतर आम्ही दुपारी आरतीला जातो किंवा संध्याकाळ जाते मी जास्त नाही जमत समजा जाते मला टाइम भेटेल तसं जाते मंदिरात तर आईने मला बोलवलेलं आहे ते मंदिरमध्ये मंदिरात तर चला आज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या आमच्या आई बाबासांचा सत्कार कसा होत होते या वर्षी तर आता निघते मी कारण की 10:30 टायमिंग दिलेला होता आणि वाजलेले 11 कारण की मला टिफिनचं बघायला लागतं त्यांचीचा म्हणून टाइम झाला आणि आता तयार झालो आम्ही तर चला आता टाइम न घालवता आपण जाऊया पटकन मंदिरात आणि आपला व्हिडिओ पुढची कंटिन्यू करूया चला इकडे बघा आता आम्ही निघालो दोघे पण आणि अंशु माझा पिल्लू स्कूलमध्ये आहे कोणी टिफिन तर दिला ना हो टिफिन सोडून आता चालले आणि हा आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे फक्त आईसांवरच म्हणजे ज्येष्ठ नागरिकांवर कारण की त्यांचा सत्कार आहे त्यांचाच व्हिडिओ येणार आहे आजचा आणि हा असा पण आम्हाला संध्याकाळी किंवा आम्ही दुपारी आज बाहेर जाणार आहोत त्याच्यासाठीच मी ना व्लॉग सुद्धा मी सत्कारपर्यंत तिकडे तिथेच एंड करेन आईसांच्या बरोबरच तर चला आता टाइम न घालता आम्ही तर निघालोच आहोत आता भेटूया आपण आपल्या गणोबाच्या मंदिरात चला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की जय खाया पिया ची सोय नाही रविवार संडे चला बघू शकता आपण आलो होत आपल्या मंदिरात आणि देवी तर आजचा मग पूर्ण कंटिन्यू बघा आपण त्या दर्शन वगैरे करून घेते आणि बघा आई सांगत आई तयार चालू आहे आपली आणि बाबा आहेत बघा तर चला दर्शन करते मस्त आणि तुम्हाला भेटते बघा आपली आई प्रोग्रामला सुरुवात पण झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या तर आता सर्व आल्यात बाबासन भाऊसत वगैरे हॅलो इकडे बघा ताई मस्त इथे हार वगैरे येतात बघा बघा प्रोग्रामला आता चला कंटिन्यू राहा आजपर्यंत आता असताना आपण एक सामाजिक कार्य म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य काही करावं असं मंडळाने नेहमीच वाटत असते त्याच्यातनं एक धार्मिक कार्यक्रम असतो आपला नवरात्र उत्सव साजरा करणे
एक विधिवत पूजा करणे नवरात्र उपवास करणे वगैरे नंतर आपण विसर्जन करून पाडतो वगैरे या ऋतू आनंद व्यक्त करून आपण ती विसर्जन विसर्जन करत असतो. परंतु ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबातील लोकांचा मान सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि जे कुटुंबातर्फे आपण जो हा आपल्या ज्येष्ठ नागरिक ज्यांचा आपण सत्कार आयोजित केलाय त्याबरोबर चांगलं सत्य आहे. तर या ठिकाणी उपस्थिती ही करून वेळ असायला पाहिजे होती. आपण ज्या ज्यांचं सत्कार करतो ते आपले बंधू आहेत, नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, अशा लोकांचा आपण सत्कार करत आहोत. आणि हा सत्कार आपल्या प्रेमाने सर्वांच्या आनंदासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं त्यांनी आपल्या आपलं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी वेचलं असतं. अनेक कष्ट करून अनेक परिश्रम करून त्यांनी आपलं कुटुंब पोषण करून कुटुंबाला योग्य मार्गदर्शन करून आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी त्यासाठी प्रयत्न केले असतात. अशा ज्येष्ठ नागरिकांचं पुढे ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर त्यांचा मान सन्मान होत नाही किंवा घरात त्यांना किंमत राहत नाही. परंतु ती त्यांना किंमत आपल्या प्रत्येक कुटुंबानी मुलांनी सुनेनी त्या घरात राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी द्यायला पाहिजे. आपलं आपणही याच्या पुढे ज्येष्ठ होऊ, आपलाही सन्मान व्हायला पाहिजे, आपल्यालाही किंमत असायला पाहिजे. असं व्हायला पाहिजे का ज्येष्ठ झाला म्हणून त्यांना किंमत देऊ नये, परंतु त्यांना मान सन्मान द्यावा आणि कुटुंबात त्यांना आनंदित कसं राहावं. त्यांचे दिवस कमी असतात, त्यांचं कधीही त्यांना पाहू लागेल हे सांगता येत नाही. खरं आले देवाच्या मनात त्यांनी कोणाच राहणार. त्याच्यामुळे आपण सर्वजण जे कुटुंबातील लोक आहोत आणि ते कुटुंबात लोकांनी ज्येष्ठांचा सत्कार सन्मान केलाच पाहिजे आणि त्यांना आदर केला पाहिजे. त्यांचे शेवटचे दिवस आहेत की त्यांच्या आनंदाने जाण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येका मुलांनी सुनेनी किंवा कुटुंबातील लोकांनी जपलं पाहिजे. आज या ठिकाणी आपल्या कुटुंबातर्फे तो सन्मान आयोजित केलाय. असुक्त संघा हा आयोजित केल्याबद्दल मी आपल्या कुटुंबाचं सर्वांचं स्वागत करतो व धन्यवाद देतो. असंच कार्यक्रम तुम्ही त्याप्रमाणे यावर्षी मी गदुरी ट्रिप आहे त्या ट्रिपमध्ये आपण ज्येष्ठांना एक निम्मे रक्कम निम्मे भारत आयोजन करून त्यांना प्रोत्साहन दिलं आहे की जाणेकरून ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ कुटुंबीय आपले आई वडील त्यामध्ये भाग घेतील ही एक चांगली गोष्ट आहे. त्याबद्दलही मी आपल्या कुटुंबाला आपल्या सर्व आयोजकांना धन्यवाद देतो. असेच आपण ज्येष्ठांसाठी जे कार्य करतात त्याबद्दल मी माझ्या वतीनं सर्वांचं सर्वांना कौतुकस्त बोलतो आणि सर्वांनी असंच कार्य आपल्या कुटुंबासाठी करावं, प्रेमाने राहावं, भांडण करता न होता आपलं कुठले कार्य प्रेमाने आणि आनंद साधन करावं असे मी गणपती चरणी माते चरणी दुर्गा माते चरणी प्रार्थना करून मी माझ्या बरोबर संपू येतो. आपल्या प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे, अजून आईस वगैरे बाकी आहेत यायच्या बघा इकडे. अतिशय आनंद होत आहे. गणेश मंडळाने विश्वस्त मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज ठेवलेला आहे. आतापर्यंत आपल्या मंत्र्यांमध्ये कधी झालेला नव्हता आणि आज होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या कुटुंबाचं वाचन करत असेल तरी मी तुम्हाला सांगतो
सत्कार मोठा आहे आणि मोठा बाबांचं झालंय सुरुवात आई बाबापासून झाली आता इथे बघा गणपती बाप्पा मोरया मोरया माता की जय बघू शकता दुसरा सत्कार आहे आमच्या आई आणि बाबांचा बाबा इकडे बघा जियाची आई बाबा बघू शकता तुम्ही आई समोर आईस आल्या दोघी जणी पण पार्वती बलराम बेटा यांना आपले आई पण आले आई किती बघा आई समोर समोर बाबा
केलेल्या कामाबद्दल खूप खूप धन्यवाद. ग्रुपचा फोटोशूट बघा सगळ्या आईस वगैरे सर्वांना बघू शकताय. आता जेवढ्या आई बाबांचा सत्कार झालेला आहे त्यांचा फोटोशूट होणार आहे इकडे हे बघा. जय 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 मल्ला. नऊ दिवस देवीची सेवा करता त्यांच्यासाठी सत्कार आहे पुन्हा एकदा. छोटा बाबू आला बघा आई समोर महिला मंडळ भाऊच सर्व टीम आलो बुद्धव ना भाऊ पाठीमागे होते बघाशी दारेत भाऊ पण पाठीमागे होते बघा. हा चला कसा वाटला भाऊ आजचा प्रोग्राम? मस्त झाला छान झालं एकदम. मग आजचा प्रोग्राम झाला आपला सत्कारचा पूर्ण आईसांचा वगैरे मस्त करायला पाहिजे सर्व ज्येष्ठांना. हा बोला आयुष्य वाढणार सर्वात काहीतरी आनंद. हा काहीतरी वेगळा अजून या वर्षी पण मस्त गेला बघा. आई आई कुठ झाले बघा आमची आई आई ये लोक इकडं. हा कसा वाटला तुम्हाला तुम्हाला कसा वाटला मस्त प्रोग्राम कसा झाला मस्त. चला बाय करा काय कर. हाय हाय सिस्टी सी बघ लवकर. हाय काय किती वर्षातून भेटते बघा मला आज भेटते का मंदिर आता देवीच्या मस्त आता सांगता करा हाय करा हाय करा. हा आमची वहिनी आहे तुम्ही पहिला आम्ही कधी मंदिर होता नाही वहिनी कुठलाही काम करण्यामध्ये त्या मागे पुढे थांबत नाही आणि अत्यंत आत्मसुखामध्ये सगळ्या चांगल्या पद्धतीने सेवा करतात आपल्या मंडळाची बघू शकताय. आपल्या आई लेट आलेल्या आहेत थोडासा टाइम झाला नाही यायला त्याचा सत्कार आता देवी जल करतो इथे. जा पटकन आई जा जाई. हा जा बस इकडे बघा आपल्या आईचा सर्व आणि ताईचा सर्व सत्कार एक बाकी होता तर तो आता करून घेतला बघा मस्त. आपल्या भानू आईला पण थोडासा उशीर झाला यायला तर ताईसांनी इकडे सत्कार केला देवी जवळ बघू शकता तुम्ही. ज्येष्ठ नागरिक हायची तयार झाली बघा उद्याची. कुठे झाले तू दाखव कपडे आले बघा कपडे आले हायकर हाय हायकर इथे बाबा असं का. हा हॅलो
बघा बाबू आले बघा स्माइली स्माइली नमस्कार काय बाबू नाही खेळायला बिझी आहे बघा खेळते तो खेळते चले बघू शकताय आता आपले ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तर झालाच आईसांचा वगैरे तर आता आजचा व्लॉग आहे ना मला हा इथेच एंड करायचा आहे स्पेशल फक्त सत्कारांसाठी आईसांचा आईला खूप छान वाटला सत्कार झाला मस्त भवानी माते की भवानी माते की आई रांजनदेवी माते की आई एकविरा माते की आई रणादेवी माते की बेटा कुटुंबिकी जय गणोबाकी जय जय मल्हार आणि आईचं खूप छान वाटलं सत्कार झाला तर चला अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग होता आईसांचा सत्कार तर माझा हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय.